आम्ही असला नंगा नाच खपवून घेणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चाललेला आहे. तुम्ही का दाखवता रे तिचे फोटो दाखवताना ब्लर करून? का नाही दाखवत ती जशी फिरते तसं? का ब्लर करता? लाज वाटते ना लोकांना दाखवायला. आणि मग तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मुंबईतल्या रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने जर कोणी नंगट नाच त्या ठिकाणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. या वेळेला तर पोलिसांना आम्ही सांगितलंच आहे की कारवाई व्हायला पाहिजे. हा नंगा नाच जर रोखला नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, ही आपली संस्कृती नाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आज ज्या पद्धतीने टोळधाड आमच्यावरती पडली आहे, ज्या पद्धतीने मला बोललं जात आहे, तुम्हाला मान्य आहे की अगदी अंगावरती नगण्य कपडे आणि काय तिने ट्विट केलंय मला बोलायला लाज वाटते की माझ्या शरीराचे कुठले बी भाग दाखवले तरच त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. म्हणजे आता कसली वाट बघायची आपण? यांनी असे नंगे नाच करायचे आणि आपण डोळे बंद करून बघायचे अशी तुमची जर कुणाची भावना असेल, इच्छा असेल, तर ते आम्ही चालू देणार नाही. आता तर पोलिसांना सांगितलंय, तक्रार केलीय, मी स्वतः त्याचा फॉलोअप करते. आज ट्विट केलंय, उद्या मला जर कुठे भेटली तर तिथे थोबडवीन पहिल्यांदा आणि नंतर ट्विट करेन. काय व्हायचं ते होऊ द्या, पण आम्ही महाराष्ट्रामध्ये असा नंगा नाच चालू देणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य स्वगायला आहे, आम्ही त्याचा सन्मान करतो, पण म्हणून तुम्ही काय नाममात्र कपडे घालून रस्त्यावरती फिरायचं? सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे चाळे आम्ही चालू देणार नाही. आणि असे किती पण हल्ले आमच्यावर झाले तरी आम्ही त्याला घाबरत नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत त्याचा फॉलोअप करू. माझ्या आधी सुद्धा बऱ्याच जणांनी, आणि तुम्हाला मला सांगायचंय, हा व्हिडिओ ही कोण बाई आहे हे सुद्धा मला माहित नाही. एका 9 वर्षाची मुलगी ज्या मातेची असल्या अत्याचाराला बळी पडली, तिने मला तो व्हिडिओ पाठवला आणि तिने मला कळकळून सांगितलं की चित्राताई प्लीज तुम्ही हे बघा, तुम्ही तिच्या इंस्टाग्रामवर जा, तुम्ही तिच्या बाकीच्या गोष्टी बघा. आणि जेव्हा मी बघितलं मी तर हैराण झाले. आणि जेव्हा मुंबईतल्या रस्त्यावरती अशी उघडी नागडी स्ट्रीप बघितली आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवलाय हा. आणि चार भिंतीच्या आत तुम्ही उघडे नागडे नाचा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण ज्या वेळेला सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने वागणार तर तिकडे तुम्हाला त्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा सांगते, आज तर ट्विट केलंय, पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मला जर ज्या दिवशी माझ्या हातात सापडेल त्या दिवशी पहिल्यांदा थोबडवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन की मी काय केलंय म्हणून. हा नंगा नाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही अजिबात, ही आमची संस्कृती नाही आहे.